हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री माननीय मंगलप्रभात लोढाजी, आपले लोकप्रिय खासदार श्री गोपाळ शेट्टीजी, विधान परिषदेतील भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी, लोकप्रिय आमदार अतुल भातकळकरजी, आणि ज्यांच्या प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, अशा सातत्याने संघर्ष करत आपल्या जनतेची सेवा अविरत ज्या करत असतात अशा आपल्या लाडक्या आमदार मनीषाताई चौधरी या ठिकाणी उपस्थित, गणेश खणकरजी, अमरजीत मिश्रजी, प्रकाश दरेकरजी, श्रीकांत पांडेजी, करुणाशंकर ओझाजी, भाग्यश्री कापसे, मैनीश वेंगुर्लेकर, योगिता पाटील, श्री राज सुर्वे, श्री बाबा सिंग, निखिल व्यास, दिलीप पंडित, जगदीश ओझा, जितेंद्र पटेल, अमर शहा, हरीश छेडा, अरविंद यादव, वैशाली बागवे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की मला कार्यक्रमाला याला जवळपास एक तास उशीर झाला, पण आज एक जपानचं डेलिगेशन आलं होतं आणि एक अचानक त्यांच्यासोबत बैठक ठरल्यामुळे मला निघायला जरा उशीर झाला आणि त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागली, त्याबद्दल मी आपले क्षमा मागतो. पण मला असं वाटतं की तुम्ही या टुर्नामेंट्स करता इतके दिवस वाट पाहिली आहे की एक तासाची वाट ही काही तुम्हाला फार नाही. आपल्या मनीषाताईंनी सातत्याने संघर्ष करून या जवळपास 1248 टुर्नामेंटला मान्यता तर मिळवून घेतली आणि ती मिळाल्यानंतर टेंडर देखील केलं, पण दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात एक असं सरकार आलं होतं की ज्या सरकारला जनतेपेक्षा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ मोठा होता, जनतेपेक्षा त्यांचा वैयक्तिक इगो मोठा होता आणि जनतेपेक्षा त्यांची खुर्ची त्यांना जास्त महत्वाची होती आणि म्हणून सामान्य माणसाकरता, गरीब माणसाकरता 4 वर्ष मेहनत करून मनीषाताईंनी या ठिकाणी ही जी टुर्नामेंटची बिल्डिंग मंजूर केली होती त्याला थांबवण्याचं पाप हे उद्धव ठाकरेच्या सरकारने त्या ठिकाणी केलं. आपण वेगवेगळ्या पक्षात असू शकतो, सरकार बदलतात, पण त्याकरता नागरिकांचा काय दोष? ज्या सामान्य नागरिकांचं या ठिकाणी प्रकल्पबाधित म्हणून एक छोटंसं घर मिळावं हे स्वप्न पूर्ण व्हायला येतं आणि केवळ मनीषाताई तुमच्या पक्षाच्या नाहीत आणि मनीषाताईंना याचं क्रेडिट मिळणार आहे म्हणून तुम्ही या गोष्टी थांबवता, यापेक्षा वाईट लोकशाहीमध्ये दुसरं काहीच असू शकत नाही. मनीषाताईंचा मँग्रोव्ह पार्क असेल की जो खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता आणि त्यासोबत आमच्या नवीन पिढीला मँग्रोव्हचं खारफुटीचं महत्व समजवण्याकरता एक अत्यंत महत्वाचा पार्क ठरला असता तो पार्क थांबवण्याचं काम देखील सरकारने केलं. 3-3 वर्ष याला उशीर झाला, कारण पुन्हा 2.5 वर्ष ते सरकार, मग सरकार गेल्यावर पुन्हा सगळी प्रोसेस करायची. पण एक गोष्टीचा उल्लेख निश्चितपणे केला पाहिजे, मनीषाताई चौधरींचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे संघर्षातनं उभं राहिलंय. एक कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून त्यांनी प्रचंड संघर्ष केला आणि त्या संघर्षामुळेच त्या आमदार देखील झाल्या आणि म्हणून ज्याच्या
स्वभावातच संघर्ष असतो, त्यांना कोणी थांबवू शकत नाही, आणि म्हणून कितीही थांबवण्याचा प्रयत्न झाला तरी हे काम त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं. मनीषाताई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे जे स्वप्न आज खऱ्या अर्थानं तुम्ही जे पूर्ण करताय, आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आपण या घरांच्या चाव्या या सर्व लोकांच्या हातामध्ये देऊ, त्या दिवशी जे समाधान आपल्याला या आमच्या समोर बसलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल हे कुठल्याही पदापेक्षा मोठं असेल, हा विश्वास मला या निमित्ताने आहे. आज दहिसर नदीच्या संदर्भात तुम्ही केलेलं काम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाची कामं, आज खरं तर गणपत पाटील नगरचा प्रश्न इतका जटिल होता, त्या ठिकाणी पाणी नाही, वीज नाही, लोक राहून राहिले, थोडंसंही काम केलं की वन विभाग त्या ठिकाणी ॲक्शन घेत होता, पण त्याही संदर्भात सातत्याने मनीषातांनी संघर्ष केला आणि सांगितलं की या लोकांना जगण्याचा अधिकार आहे, हे आपल्या देशाचे नागरिक आहेत, जर यांचं वोट चालतं तर मग यांना पाणी आणि वीज देण्याकरता तुम्ही आम्हाला का थांबवता. आणि त्या संघर्षातून मनीषाताईंनी खरं म्हणजे जे असंभव काम होतं ते देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करून दाखवलं. आणि आता येत्या काळामध्ये मनीषाताईंच्या मनामध्ये हेच आहे की त्यांनाही त्या ठिकाणी पक्कं घर मिळालं पाहिजे. आणि मी मनीषाताई तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो, थोडा संघर्ष अजून करावा लागेल, कायदेशीर लढाई लढावी लागेल, पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळे तुम्ही लढाई सुरू करा, तुमच्या लढाईला पाठबळ देण्याचं काम आम्ही सगळे या ठिकाणी करू. आपले खासदार साहेब या ठिकाणी आहेत, तेही लढणारे भिडणारे खासदार आहेत, त्यामुळे तेही तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि आमचे प्रवीण भाऊ देखील तुमच्या पाठीशी या ठिकाणी आहेत, सगळेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे निश्चितपणे हे जे काम आपल्याला करायचं आहे तेही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होईल. आज एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेच्या संदर्भातही खरं म्हणजे मनीषाताईंनी अतिशय चांगला मार्ग त्यातनं काढला की ही जागा जर महानगरपालिकेने खरेदी केली आणि पर्यायी जागा जर एअरपोर्ट अथॉरिटीला दिली तर हे रडार दुसरीकडे जाऊ शकतात, पण या रडारमुळे जे रिडेव्हलपमेंटचं काम पूर्णपणे थांबलंय ते मात्र आपल्याला त्यातनं सुरू करता येईल. आता ती फाईल पोचता पोचता मोदीजींच्या कॅबिनेटपर्यंत पोचली आहे, तिथपर्यंत तुम्ही पोचवली आहे, पुढे आता आम्ही धक्का देऊन देऊ आणि निश्चितपणे ती कॅबिनेटला घेऊन त्याच्यामुळे विशेषतः उत्तर मुंबईमध्ये या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज ज्या अडचणी आहेत त्या अडचणी यातनं दूर होणार आहेत. खरं म्हणजे आज आपल्याला कल्पना आहे की रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने निर्णय घेतले. आमच्या प्रवीण भाऊंनी मागच्या काळामध्ये गृहनिर्माण संस्थांची एक परिषद घेतली होती आणि एक अतिशय चांगली स्कीम या ठिकाणी सेल्फ रिडेव्हलपमेंटची आणली, कारण अनेक वेळा बिल्डर लोक बाहेर काढतात, मग किराया देणंही बंद करतात आणि घरही बनवत नाही आणि लोक वर्षानुवर्ष बाहेर खितपत पडतात. त्याच्याऐवजी आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार व्हायचं, आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट आपणच त्या ठिकाणी करायचं, अशा प्रकारची योजना आपण आणली. आणि या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही कन्सेशन्स आवश्यक होते गृहनिर्माण परिषदेमध्ये वेगवेगळ्या 16 घोषणा आम्ही केल्या होत्या. आणि मला आनंद वाटतो की आपल्या सरकारने या 16 घोषणांचे GR काढले आणि रिडेव्हलपमेंटच्या मार्गातले सगळे अडथळे दूर केले, म्हाडा लेआउट्समधले अडथळे दूर केले. म्हाडा लेआउटमध्ये मोठ्या प्रमाणात जे सेवा शुल्क घेतलं जायचं, जवळजवळ 480 कोटी रुपयाचं सेवा शुल्क आपण तिथे घोषणा केली, त्याचा ऑर्डर काढला, ते 16 शुल्क देखील आपण त्या ठिकाणी रद्द केलं. त्यामुळे सामान्य माणसाच्या विकासाकरता आज मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलंय. आता CND ची देखील आपण योजना आणतो आहोत,
की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या हा आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने 500 चौरस फुटापर्यंत जी घर आहेत त्यांचा टॅक्स देखील रद्द करून टाकला, त्याचं असेसमेंट आपण संपवून टाकलं. म्हणजे सामान्य माणसाच्या पाठीशी सातत्याने उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो सातत्याने मेट्रोचा उल्लेख या ठिकाणी झाला. एक मोठं मेट्रोचं जाळं या मुंबईमध्ये तयार करण्याचं काम आपण सुरू केलं. आपण विचार करा की मुंबईमध्ये आपली जी सबर्बन रेल्वे आहे, आपली जी लोकल ट्रेन आहे, ही लोकल ट्रेन मुंबईचा श्वास आहे आणि जवळपास आता ही 400 किलोमीटरची लोकल ट्रेन या ठिकाणी धावते. इतक्या वर्षामध्ये ही 400 किलोमीटरची लोकल ट्रेन हीच खऱ्या अर्थानं आपली जीवनदायिनी होती, पण आपण केवळ 4 वर्षामध्ये 375 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. आता या वर्षाच्या शेवटापर्यंत 100 किलोमीटरच्या वर आपण त्याची डिलिव्हरी करू, पुढच्या वर्षी अजून 100 किलोमीटर आपण करू. म्हणजे हळूहळू जेवढी मेट्रोची, जेवढी आपल्या सबर्बन रेल्वेची कॅरिंग कॅपॅसिटी आहे, जेवढे पॅसेंजर लोकल ट्रेननी फिरतात तेवढेच जवळपास पॅसेंजर हे या मेट्रोमध्ये देखील फिरू शकतील. त्यामुळे वेगाने आपल्याला प्रवास करता येईल, कंजेशन दूर होईल, प्रदूषण दूर होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकू. एवढंच नाही तर मुंबईचं कंजेशन दूर करण्याकरता आपल्याला माहिती आहे, परवाच आपण अटल सेतू ट्रान्स हार्बर लिंकचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं. 22 किलोमीटरचा समुद्री सेतू, देशातला सगळ्यात मोठा समुद्री सेतू, केवळ 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी बांधून दाखवला आणि त्याचं उद्घाटन देखील आपण केलं. आणि आता कोस्टल रोड आहे, याच्यानंतर आपण बांद्रा ते वर्सोवा, वर्सोवा ते विरार अशा प्रकारच्या लिंक्स तयार करतोय. म्हणजे एक प्रकारे आपला जो हा वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे ज्याच्यावर 60% ट्रॅफिक आपलं जातं आणि लोकांची अवस्था अशी असते की घरी जेवढा वेळ घालवतात त्यापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये घालवतात, लोकांना या ट्रॅफिकपासून पूर्णपणे सुटका पुढच्या 4-4.5 वर्षात या ठिकाणी मिळेल. इतक्या लिंक्स या आपण मेट्रोच्या आणि रोडच्या आपण तयार करतो आहोत आणि मुंबईच्या माणसांचं जीवन हे आपल्याला सुखकर कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे. हे सगळं होत असताना आपल्याला याची कल्पना आहे, काही लोकांना चांगलं पाहवत नाही, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये 25-25 वर्ष राज्य केलं पण काहीच केलं नाही, त्यांचं एकच काम आहे आपण गाडी चालवायची नाही आणि दुसऱ्यांनी गाडी चालवली की त्याच्यामध्ये काडी टाकायची. अशा प्रकारे सामान्य माणसाला नागवणारे जे लोक आहेत आता त्यांचा चेहरा उघड झालेला आहे. आणि मी आता विश्वासाने सांगतो आता समाज त्यांच्या सोबत जायला तयार नाही आहे. मला विश्वास आहे आता लोकांना हे पटलेलं आहे की आपल्याला कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे, तर मनीषाताईंसारख्या ज्या खऱ्या अर्थानं समाजाची जनतेची सेवा करणाऱ्या अशा प्रकारच्या सेविका आहेत त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. कोविडच्या काळामध्ये प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाऊन कोविडमध्ये देखील भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत, सामान्य माणूस मरत असताना त्याच्या तिरडीमध्ये, त्याच्या बॉडी बॅगमध्ये, त्याच्या खिचडीमध्ये, त्याच्या रेमडेसिवीरमध्ये कमिशन खाणारे जे कमिशन खोर आहेत, या कमिशन खोरांना येत्या काळामध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावीच लागेल. आणि मुंबईचे जे खरे या ठिकाणी मुंबईकरांचे सेवक आहेत त्यांच्या पाठीशीच तुमचा आशीर्वाद हा यापुढे देखील राहील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या मनीषाताईंचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.